नमस्कार मंडळी, कसे आहात? शुभ प्रभात, गुड मॉर्निंग। चहा वगैरे झाला का सगळ्यांचा? तर चला आज सकाळ सकाळी म्हणजे घरातलं काम अर्धवट सोडूनच मळ्याकडं जावं लागतंय। तसं मळ्यात कामच आहे म्हणून जावं लागतंय। 7:15 वाजलेत आता। आई गेलेत पुढं, पप्पा तर सकाळीच जातात, मग मी फोन घेऊन चालले। आणि रोज व्हिडिओ करायचं म्हटलं तर फोन नसतोय माझ्याकडं। अथर्व घेऊन जातोय हा फोन। मग मळ्यातली कामं तर रोजच असतात, पण व्हिडिओ बनवायला फोन नसतोय। सकाळ सकाळचं वातावरण बघा कसं आहे। सकाळ सकाळ गेलं तरच मळ्यातली कामं होतात, कारण दिवसभर खूप ऊन असते आणि संध्याकाळचं मध्येच पाऊस पण यायला लागला आहे। अचानकच पाऊस येतोय, दुपारी 2-3 वाजल्यापासूनच गडगडाट सुरू होते। पाऊस नक्की येतोय की नाही ते माहीत नसते, पण आवरावर ही 2-3 वाजल्यापासूनच करावी लागते। भेंड्या ह्या आहेत तोडायच्या, मोठ्या मोठ्या आल्या। शाळूही छान उगवून आलाय। कसरत मात्र खूप करावी लागते शेतकऱ्यांना, फक्त एकदा घातलं आणि परत उगवून आल्यावर मोठं झाल्यावरच आलं असं बघून चालत नाही। ह्यात आता बारीक बारीक तण येते, ते तण काढावं लागते, मगच शाळू सुधारते। चला तर आई आणि पप्पा कुठे आहेत बघूया। छान आलाय शाळू पण, त्यामध्ये बारीक बारीक गवत उठले ते काढायचं आता। गवत काढलं तरच शाळू चांगला येतो, सुधारतोय। चला इकडे जाऊया। चला तर आता वैरण काढायचं। आई, ओ आई, आई आई तर नाही वाटत, बघूया तिकडे खालता आहे का। आई मोकळं रान आहे, आता काहीतरी घालायचं।
भेंड्या घालायचे किंवा शाव टोकायचं हा बांध मोठाच्या मोठा होता हे पसरून घेतलं आहे आता असं पसरून म्हणजे बांध फोडून घेतला आणि सपैरान करून घेतला आता इथं रोटर मारायचं आहे इथली दगडं वेचली साईडला काढून हत्ती गवताचे गड्डे होते तेही काढले हा बांध फोडून स्वच्छ भांगलून घ्यायला लागलो आहे इथं थोडी वैरण होती गवत होतं दगडंही खूप होती दगडं बाजूला केली रान पण स्वच्छ केलं गवत काढालं हत्ती गवताचे गड्डेही कुजलेले होते कडेला पाणी पुढे यायला खूप अडचण होत होती वारं सुटले सकाळ सकाळी आता एकदम प्लेन रान करून घेतलं वाऱ्यावर डुलणारं पीक मस्तच वाटतंय दगडं ही वेगळी केली आणि बांधावर नेऊन टाकत आहोत दगडं पण अजून हे पुढंपर्यंत आहे नारळाची झाडं बघा किती उंच आहेत आपली शेती ही आपण स्वच्छच ठेवली पाहिजे नाहीतर गवत खूप येते आणि पीक ही चांगलं येत नाही अजून बरंच काम आहे मी आणि आई गवत काढलंय हा कचरा ही पेटवायचा आहे दगडं इथं आणून टाकली इथं नारळाची फोड आहेत म्हणून आज पेटवलं नाही हा सगळा कचराचा आहे पाला उद्या पेटवायचा झाडं आहेत मोठी मोठी हे बघा नारळाचं झाड गेल्या वर्षी लावलंय हे आंब्याचं झाड आहे आंबे काही लागलेच नाही त्या वर्षी आंबट आहेत खूप खरं कॉलेजचं टायमिंग झाले 9 वाजले आम्ही चाललोय आता दुधाची किटली घेऊन घरी डेअरीला दूध घालायचं आणि बाकीचं घरातलं उरलेलं काम करायचं बॅगा आल्या शिवायला त्या बॅगा शिवायच्या आणि बाकीचं घरातलं काम तर असतंय चला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अथर्व येतो म्हटलं इथं रस्त्यावर त्याला मोबाईल हवा आहे मग तो येईल आता एवढ्या आम्ही माळ्याकडनं मधल्या रोडवर यायला लागलो आहे इथं या म्हटलाय तो घराकडून येतोय आणि आम्ही तो रस्त्यावर थांबणार आता तो येतोय आई यायला लागल्या तिकडनं मी बरोबर चालत आले आई हळूहळू यायला लागल्या
मला वाटलं अथर्वच आला, अथर्व नव्हे हा दुसराच कोण. नाही येईल की त्याला वाटलं असेल आता मग आपण मळे आता शेंतीत नाही तर येस तोपर्यंत. असला तर होय गाडीवरनं जाणार आहे, लेट झालाय ना. आता रस्त्यावर म्हणजे इथं येतोय का तिथं गावात तिकडं रस्त्यावर कोण असतो. आता आला, आता आला. चला आता अथर्व आला त्याच्याकडे मोबाईल देते आणि आम्ही घरी जातो. टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता अथर्व आला.